राम राम मंडळी. तर आज आपल्या निरंकार उपासाचा दुसरा दिवस आणि म्हणजे उपासाचा तिसरा दिवस. तर आज बऱ्यापैकी कॅपॅसिटी नव्हती उठायची, कंडिशन थोडी थोडी खराब होत चालली आहेत, पण देव ताकद देतो. तर आज आत्ता वाजलेले 10:30, मी उठलेलो 10:30. रोज मी 8 उठतो, काल पण 8 उठलेलो, पण आज 10:30 वाजले उठतो ना, डोळा उचकटला 10:30 वाजले. तर कंडिशन बघूया आता कशी होती. आता थोडंसं आंघोळ करूया आणि मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला, आरतीला बघूया जाऊया, नाहीतर व्हायला थोडंसं काम ती करायला जाऊया आणि बघूया बाकीच्यांची हालत कशी, कंडिशन कशी, कोण किती कॅपॅसिटीमध्ये, देवान कोणाला किती ताकद दिली हे बघूया. चला तर अशा रीतीने आता आम्ही आंघोळ वंगोळ करून आता आवरून आलेलो आहे मंदिरात. किती वाजले रे? 2 मंदिरात आलेलो आहे. लय लेट व्हायला लागले आजकाल. तर बघूया आज आमचा निरंकाराचा दुसरा दिवस आहे, निरंकार उपासाचा दुसरा दिवस. काढला बघूया आता काय विषय. अशा रीतीने आता मंदिरातलं दर्शन घेऊन झालेलं आपलं आणि मंदिरात काहीतरी म्हणजे गावातच काहीतरी लाईटीचं काम चाललं आहे, त्यामुळे लाईट गेलेली मंदिरातली. तर जाऊया मैदान बघूया, मैदान कसं आखून झाले ती बघूया. कंजन करायला कळत. तर ही आहे भैरवनाथ केसरीची फाटी, इथं आपलं मैदान असं होणार आहे गावचं देव यात्रेनिमित्त भरलेलं. तर आत्ता आम्ही माळाच्या टेकडीला आलो आहे आणि बघू शकता मागच्या साईडला फाटी. आता ही खरं मैदान आहे, अजून ह्याला बाकी आहे म्हणजे फिनिशिंग विनिशिंग थोडंसं मैदानाला. मैदान बघू जरा बसू, टाईमपास करून जाऊ. आता काही दिवस कसं ना कसं तरी आपल्याला घालवायचं तरी. गाडी तर पुन्हा आपण फिरून फिरून तीच आलेलो आहे बसायला. काल जिथं बसलेलो तिथे काहीतरी टाईमपास केला पाहिजे. मराठा आरक्षण बेसिक चाललेले आरक्षण भेटलं पाहिजे लवकर लवकर. आपल्याला आरक्षणासाठी ताकद लावलेली. एकच दिस मराठा आरक्षण एड्याच्या माणसाला माना पाहिजे, शेतकऱ्याचा पोरा काय का. सर गणेश बघा खूप जी होती आणि तारीत बसला. तर अशा रीतीने आता आम्ही गणेशात बसलेलो टाइमपास करत आणि आता गणभायाचे कपडे द्यायचे ती लॉन्ड्रीला पोतच भरले. आत्ता गणेशची यात्रा खरी वाटेल काय हे मित्रा बोल ना बुजती. या चला जाऊया कासपाटला जायचं आता आपण. सगळ्यांनी कुठं जायचं गणेश बुजला बुजला. चला घे गाडी. नाही मी नाही चालेल तू चाल असलं बोल मागे बस. अरे तर हे बाबा असं बस बाबा फोन ठेव ना. नाही ना चला. आता एवढी गाडी एवढी मी चालू केली, परत कठोर ठेवलं गाणं परत येसला शर्ट बसते का नाही बघा गेला. आता बघूया बसते का नाही, तो जर बसला तर येसला घेऊन जाऊया आणि आता आपण यात्रेची खरेदी करूया. गणेश शेट चला घे चला त्याच शर्ट घेऊ दे ना एवढा चोचा चले का ना. 25 रुपये जातात ना पटेल हो ना. 25 रुपये बट्टी टोपीला आणि गणेश शेटचं सगळं नियोजन खडखडीत झालं. गणेश शेठ मग यात्रेची खरेदी कुठवर आली. खरेदी नाही काय यंदाच्या वर्षी. गणेश शेठ बिझनेसमॅन आहे थोडक्यात, पहिली गोष्ट ही सांगायचं राहिली. गणेश शेठ बिझनेसमॅन आहे. तर आत्ता सगळ्यात म्हणजे आपल्या देवाला जे पाणी असतं ना रोज प्यायला वगैरे किंवा आंघोळ वगैरे अभिषेक वगैरे घालायला, ते गणेश शेठने स्पॉन्सर केलेलं आहे ना. गणेश शेठ गणेश शेठचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लई मोठं आहे आणि भविष्यात बिझनेसमॅन म्हणजे त्यांचा बिझनेस पण टॉपला चालेल यासाठी गणेश शेठ म्हणजे काय म्हणतात त्याला आपण पुढं पुढं चाललेले. आता अजून एक त्यांचा बिझनेस ॲड होईल त्या शेजारीच लवकरच होईल ना. सुट्टी नाही सगळं घेत जाऊ नको मग असलंच घे असला. मी तर बघ मी तर सिंगल आहे.
आता गणेशचे कपडे आपण इथे शिवाय दिलेले शर्ट आणि बाकीचे कपडे घेऊन लॉन्ड्री आणि इस्त्रीला जाऊया. तर आता आम्ही शर्ट शिवायला टाकून आल्यानंतर आता आलेलो डायरेक्ट बायचे कपडे लॉन्ड्रीला द्यायला आणि इस्त्रीला द्यायला. गुंजमध्ये जाऊया आता आपण, जसं गुंजमधून कपडे लॉन्ड्रीला देऊ इस्त्रीला देऊ आणि जाऊ. गुणू भायचं कोणाकडे काय मॅटर झालं बघूया. जरा ते थांबले आपण थोडस. तर अशा रीतीने आज आम्ही लेट झालेलं आम्हाला आरतीला. बघूया आता दर्शन घेऊन निघूया. तर आता आम्ही आत्ताच ज्येष्ठ मंदिरातून जाऊन आलेले आणि बॅनर लावायच्या गावात सकाळी बॅनर लावलेत, पण आपला बॅनर अजूनपर्यंत लागला नाही. त्यासाठी बॅनर सकाळी छापायची होता आणि फ्रेम अवेलेबल नाही. त्यासाठी फ्रेम आणि आपण खानापुरात निघालोय आणि खानापुरात फ्रेम घेऊन येऊया आणि लावूया बॅनर.